नमस्कार मित्रांनो, आज आण मी सर्प मित्र शिवाजी सासे, आपलं यूट्यूबला चॅनल आहे, सर्प मित्र आहे मी। तर त्याचबरोबर मला दुसरी पण पेंटिंगची वगैरे आवड आहे, काही कला करायला आवडतात। तर माझ्या मित्राचं गणपतीचं डेकोरेशन माझ्याकडे असतंय, तर त्याचं काम चालू आहे आता। तर आज साप पकडण्याची व्हिडिओ नाही आहे, तर आज आपण जरा वेगळं काहीतरी पाहू शकता। तर डेकोरेशनचं काम चालू आहे माझ्या मित्राच्या घरी, माझ्या घरी काम चालू आहे ते माझ्या मित्राचं डेकोरेशन असेल गणपतीचं। तर पाहू शकता, तर मी आता वायरपासून लोखंडी वायरपासून मोर बनवायला घेतलेत, तर त्याच्यानंतर त्याचं काम अपुरं आहे, नंतर आता ते व्यवस्थित तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर मला पेंटिंगची सुद्धा आवड आहे, तर पेंटिंग सुद्धा पाहू शकता। कमती शेअर वगैरे काही कलाकृती तर आवडल्यात आमच्या व्हिडिओ, तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हां, तर असंच आमची पुढे व्हिडिओ पाहत राहा, तुम्हाला हे पूर्ण काम होता होता पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळेल। तर या व्हिडिओचे तीन पार्ट करणार आहेत। तर हा पहिला पार्ट आहे, याच्यानंतर तुम्हाला पूर्ण काम होता होता दोन आणि दुसरी आणि तिसरा पार्ट बघायला भेटेल। तर अशीच आमची व्हिडिओ पुढे पाहत राहा, आमच्यावर प्रेम करा, आम्हाला आशीर्वाद द्या। पाहू शकता आपण पहिले अगोदर थोडासा तारेचा वापर केलेला आहे, त्याच्यानंतर आता थोडा सुतलीचा वापर करतो, कारण की याच्यावर आपल्याला परत POP कोट द्यायचे, तर POP थोडीशी पकडून राहील, त्याच्यासाठी आपल्याला ते करावं लागणार आहे। आता सुतलीचा वापर करतो, एक झालेला आहे तो दाखवा ना। हा झालेला आहे, नॉर्मल लावायचे का? म्हणजे पूर्णपणे बेस तयार केले आणि डोक्याचा भाग दाखवा, इकडे पप्पा बघा, POP बघण्यासाठी तिथे पण लावणार आहेत का सुतेल तुम्ही? नाही तिथे नाही, तेवढा आता त्याच्यासाठी भरपूर झालेले डोक्याच्या भागाला। आता दोन्ही सेम हाईटचे आहेत ना, त्याच्यानंतर याला POP लावून त्याच्यानंतर आपण याला शेप द्यायचा, शेप द्यायचा देणार, नंतर मग सुकलं POP सुकली का पेंटिंग होणार। ओके, तर अशी मजा आहे तुम्हाला पार्ट वनमध्ये बघायला भेटणार, पूर्ण मोर कसा होता, काय केलं कलरिंगपर्यंत।
आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर पाहू शकता आपण सुतली आणि लोखंडी वायर याचे आपण केलेलं आहे आतमध्ये. आता परत पुढे आपण त्याची प्रोसिजर अशी आहे की पी ओ पी प्लास्टर ऑफ पॅरिस त्याच्याने आपण त्याला सेप देणार आहेत, बनवणार आहेत. तर अशीच आमची व्हिडिओ पुढे पाहत राहा शेवटपर्यंत, तुम्हाला पूर्ण आयडिया बघायला भेटेल. चल घे. फायनली मित्रांनो तुम्ही पाहू शकता पी ओ पीचे भरून आम्ही झालेले आमची. तर आता पुढे ते थोडंसं सुकण्यासाठी 2 दिवस जातील. तर सुकल्यानंतर आम्ही त्यांची पेंटिंग सुरू करणार आहोत. तर फायनली आपले मोल ते झालेले आहेत. नंतर आम्ही पेंटिंग करणार आहोत पूर्णपणे सुकल्यावर आणि ओरिजिनल पिसारा मागे लावणार आहेत आम्ही. बघू शकता तुम्ही, पाहू शकता त्याच्या पद्धतीने आम्ही त्यांना बनवलेलं आहे. पूर्णपणे आम्ही त्याला पेंटिंग करून पद्धतशीर आणि पाठीमागच्या साईडने ओरिजिनल पिसं लावणार आहोत. अशी ओरिजिनल पिसं लावल्यानंतर आणि पेंटिंग झाल्यानंतर पूर्णपणे काम करावं वेळेस होईल, त्यावेळेस एकदम सुंदर पाहासारखं होणार आहे. पाहू शकता मित्रांनो आता आपण जे काम आपलं चालू आहे डेकोरेशनचं आहे त्याचं ते आम्ही मोर बनवले होते. ते तर पी ओ पीचं काम केलेलं आपण, पी ओ पी 2 दिवस जरा ती सुकून दिली आपण. आता पेंटिंगचं काम आपण चालू केलेलं आहे. तर पहिले बेस कोट म्हणजे व्हाईट पेंट मारावा लागतो.
व्हाईट पेंट मारल्यानंतर मग आपल्याला जे कलर मारायचे असतात ते उठून दिसतात, त्याच्यासाठी एक बेस कोट मारायला लागतो. तर ते बेस कोटचं काम चालू आहे आता, तुम्ही पाहू शकता. जर जसं होत जाईल तसं तसं ते पुढे मजा येईल, पाहायला मजा येईल आणि आकर्षित वाटणार आहे. तर पाहू शकता तुम्ही. आपण त्याला बेस कोट मारलेले व्हाईट पेंट, त्याच्यानंतर जो कोट मारला जातो फायनली कोट, त्यावेळेस ते व्यवस्थित येण्यासाठी बेस कोट मारला जातो. तो आम्ही आता मारून झालेला आमचा बेस कोट. याच्या पुढे आमचा आता पार्ट टू तुम्हाला बघायला भेटेल. तर मेन ओरिजिनल पेंटिंग ज्यावेळेस होईल ते पार्ट टूमध्ये बघायला भेटणार आहे तुम्हाला. पार्ट टूमध्ये खूपच धमाल आहे मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा. कारण की तुम्हाला पार्ट टू बघायचा असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल पार्ट टूची. आपण पार्ट 1 इथंच एंड करत आहोत. धन्यवाद मित्रांनो.